इथं काम करत होतं 30 जूनला सत्तांतर झालं, नवीन सरकार सत्तेवर आलं, त्यामुळे आर्थिक वर्षात जुलैपासून आत्ता मार्चपर्यंत 9 महिने या सरकारने कारभार केला. अध्यक्ष महोदय, सरकारी गाडा चालवण्यासाठी प्रत्येक दिवस महत्वाचा असतो, पण या सरकारमध्ये साधारण 40 दिवस फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, सुरुवातीला दोघेच होते आपण पण पाहिलं अध्यक्ष महोदय, मंत्रिमंडळाचा विस्तार करायला जवळपास 40 दिवस लागले, विस्तारही पूर्ण केला नाही, आता 20 मंत्री झालेले आहेत, राज्यमंत्री घेतलेलेच नाहीत, एकाही महिलेला संधी नाही, एकाका मंत्र्यांकडे 2-2, 3-3 जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे, स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्याकडे तर 6 जिल्हे आहेत. मी हा मुद्दा काढतो त्यावेळेस ते म्हणतात नाही, मला ते सहज शक्य आहे, त्याच्यामुळे मी 6 जिल्हे त्या ठिकाणी पालकमंत्रीपद सांभाळतो. तुम्हाला कदाचित 36 पण जिल्हे तुम्ही सांभाळू शकाल, माझा त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, परंतु चारही दगडावर पाय ठेवल्यावर जशी माणसाची स्थिती होती तशीच अध्यक्ष महोदय या सरकारची स्थिती झालेली आहे, त्याच्यामुळे राज्याची कशी हानी झाली हे मी अध्यक्ष महोदय या निमित्तानं सांगणार आहे. अध्यक्ष महोदय, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003 हा आपल्या राज्याला अर्थमंत्री महोदय आपण लागू केलेला आहे, त्यानुसार मूळ बजेट बरोबर परफॉर्मन्स बजेट देखील आपल्याला द्यावं लागतं. परफॉर्मन्स बजेटवरून मागच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी कशी झाली हे उभ्या महाराष्ट्रालाही कळतं आणि अर्थतज्ञांनाही कळतं, आणि या बजेट बरोबर तुम्ही परफॉर्मन्स बजेट दिलेलं नाही. आम्ही तुम्ही दिलेल्या आकडेवारीवरून जे काही विश्लेषण केलं त्यानुसार मागच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तुमचं सरकार फेल ठरलंय असं आम्हाला वाटतं. अंमलबजावणीकडे सरकारने लक्ष दिलं नाही, तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केवळ राजकारणात गुंतून राहिलात, सत्ता टिकवणं हाच सरकारचा एकलमी कार्यक्रम राहिला. अध्यक्ष महोदय, देवेंद्रजींकडनं चालू वर्षात अर्थसंकल्पाची अंमलबजावणी प्रामाणिकपणे होईल अशा प्रकारची अध्यक्ष महोदय आमची अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली असं आमचं मत झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडी सरकारने मागच्या अर्थसंकल्पात काही विशिष्ट क्षेत्रावर भर देण्याचा हेतूने विकासाची पंचसूत्री मांडलेली. दादा बोलतायत सगळे चालले बघा. त्यांचा राज्यपाल भवनावर मोर्चा आहे. अहो ऐका ऐका जयकुमार, नको माझी फार बाजू घे बाबा, माझी बाजू घेतली म्हणजे तू मंत्री होणार आहे असं समजू नको. सॉरी सॉरी, तुम्ही मंत्री अहो बायकॉट नाही केला. आज राष्ट्रीय काँग्रेसचा राज्यपाल भवनावर मोर्चा आहे. नाही नको नको, त्यांना जाऊ दे. तुम्ही ऐकायला आहे ना, बस झालं. आमची भूमिका जी काँग्रेसची भूमिका आहे तीच आमची भूमिका. चला अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये मला एवढं